लावणी नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी जिथे त्यांचं बालपण गेलं त्यांच्या हॉलमध्ये करण्यात आलं, त्याच्याबद्दल तुला काय? खरंच या गोष्टीचं ऐकून खरंच खूप खेद वाटतोय, कारण लावणी नृत्य हे महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे, पण ते असं महाराजांनी आजपर्यंत कधीच त्यांच्या सभेमध्ये कधीच कुठल्या स्त्रीचा अनादर केला नाही, आणि हे असं लावणी नृत्य त्यांच्याच महालात होत आहे, तर ते ऐकून ऐकायलाच कसं तरी वाटतंय, तर ते इथं ज्यांनी कुणी केलं आहे त्यांना काहीच कसं वाटत नसेल. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करायच्या नादामध्ये त्या प्रोड्युसर डायरेक्टर आणि त्या नृत्यांगणाने हे केलं. हे करणं अत्यंत खरंच चुकीचं आहे, कारण तुमच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही महाराजांच्या इतक्या मोठ्या पराक्रमाला, म्हणजे कुठेतरी ते काळीमा फासण्यासारखं आहे थोडंसं, त्यांचे विचार आपण पुढे चालवले पाहिजेत ना, की त्याचा असा गैरवापर केला पाहिजे. नृत्य केलं हीच निंदनीय कृती एक महत्त्वाचं, म्हणजे लावणी नृत्य म्हणजे त्या अर्थी त्याला काय बोलता येणार नाही, म्हणजे प्रसार जो केला आहे तो चुकीच्या पद्धतीने केलेला आहे कुणीतरी. इथून हिथं नृत्य करायला नव्हतं पाहिजे, नृत्य तुम्ही दुसरं इतर कुठे. मला वाटते की ते शिवाजी महाराजांचं बालपण वगैरे गेलंय, मग त्यामुळे ते लावणी करण्याचे हेच काय, लावणी नव्हतं करायला पाहिजे त्यांनी, लावणी करून चुकीचं काम केलंय. हे अत्यंत चुकीचं आहे जे काही झालेलं आहे बॉ, या ठिकाणी लावणीचं शूटिंग केलं किंवा नृत्य जे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे, कारण की ही जी वास्तू आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांचं, म्हणजे आपल्या छत्रपतींचं लहानपण गेलेलं आहे, त्याचबरोबर याच ठिकाणी छत्रपतींनी शाहिस्तेखानाची बोटही छाटलेली आहे, आणि जे काही मूल्य आपण आता लहान मुलांनाही सांगतो की ही वास्तू त्याच्याबद्दल जी काही माहिती हे आपण अनेक गोष्टी सांगतोय, आणि अशा या वास्तूमध्ये लावणी किंवा इतर जे काही कृत्य होते हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतंय वैयक्तिकरित्या. तुम्हाला काय वाटतं की आपण लहान मुलांना घेऊन इथे येऊन इतिहास इथे दाखवतो आणि इतिहास आता नव्याने काहीतरी विचित्र झालं असं वाटतं का? हा विचित्र, थोडं विचित्र झाल्यासारखंच झालं आहे, कारण की ऐतिहासिक वस्तूचं जतन करणं आणि त्याचं मूळ स्वरूपात माहिती सांगणं सर्व वयोगटातील मुलांना, म्हणजे सगळ्या लोकांना सांगणं, आपल्याला मूळ स्वरूपात माहिती सांगणं गरजेचं आहे, पण ते लावणी वगैरे असे जे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे याचं जे महत्त्व आहे त्या या वास्तूंकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्यासमोर आदर्श संस्कार या सगळ्या गोष्टी येतात, त्यांचा जो स्त्रियांना देण्याचा जो मान ते द्यायचे तो सगळं येतो, आणि अशा वेळेस एक नृत्यांगणा इथे येऊन लावणी नाही सादर, म्हणजे ती इथे लावणी करते आणि तिचं शूटिंग होते आणि ते सोशल मीडियावरती फक्त व्हायरल करायसाठी तुम्ही अशा ऐतिहासिक जागेचा वापर केला असाल ते खरंच चुकीचं आहे, म्हणजे सोशल मीडियासाठी इतर गोष्टींसाठी ऐतिहासिक वस्तूंचा जर असा वापर, गैरवापर म्हणेल मी असा जर वापर होत असेल तो खरंच चुकीचा आहे. त्या लोकांना भानच नाही ते काय करत. हां नाही, भांड म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण इथे केलंच पाहिजे, करायलाच नको, करायलाच नको मुळात त्यांनी, पण ते केलं हे चुकीचं झालं. लाल मले पुणे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे, कुठल्याही कार्यक्रमाची परवानगी घेताना कॉर्पोरेशनची लेखी परवानगीशिवाय कार्यक्रम घेतले जात नाही, इथे कॉर्पोरेशनची सिक्युरिटीसुद्धा आहे, त्याबाबत आम्ही कॉर्पोरेशनला पत्र लिहून माहिती विचारलेली आहे की याबाबत त्या जेही कार्यक्रम झालेला आहे त्याबाबत परवानगी त्यांच्याकडे घेतली होती का, किंवा या कार्यक्रमाची अधिक माहिती आम्ही सिक्युरिटी कोण होते त्यांची माहिती मागवत आहोत, माहिती आल्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू.